अहमदनगर महानगरपालिका तसेच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने अहमदनगर शहरात विशेष महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. अहमदनगर शहरामध्ये राबविण्यात आलेल्या विशेष महास्वच्छता अभियानामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे 1400 स्वयंसेवक आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगर शहरातील सर्वच रस्त्यांवरील कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली आहे. विशेष करून या अभियानात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं. वसुंधरा मातेला जोपासण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे असं प्रतिपादन यावेळी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं. तर अहमदनगर महानगरपालिका आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं अहमदनगर शहरामध्ये सर्वच भागात विशेष महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, परिवहन नियंत्रण अधिकारी मनीषा सानप, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, अमोल एवले तसेच प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर पंकज जावळे म्हणाले की शहरातील 34 किलोमीटरच्या रस्त्यावरील स्वच्छता करण्यात आली आहे. मनपाचे कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करतात. या कामामध्ये नागरिकांनी देखील सहभागी होणं गरजेचं आहे. आपल्या घराच्या स्वच्छतेबरोबरच परिसराची देखील स्वच्छता कायम राहावी यासाठी पुढाकार घ्यावा. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता बाबत सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे. शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन जावळे यांनी केलं. तर यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं कार्य निस्वार्थ भावनेनं सुरू आहे. त्या कार्याची माहिती ऐकून होतो, मात्र आज ते मी प्रत्यक्ष पाहिलंय. आजपासून मी त्यांचा अनुयायी झालो. प्रतिष्ठानचे वृक्षारोपण, संवर्धन आणि स्वच्छतेबाबत राज्यभर सुरू असलेलं काम कौतुकास्पद आहे. आपल्या शहरामध्ये महास्वच्छता अभियान आज राबवण्यात आलं. हे अभियान खऱ्या अर्थानं यशस्वी झालंय. या कार्याची दखल नगरकरांनी घ्यावी आणि आपला परिसर देखील स्वच्छ ठेवण्यासाठी काम करावं असं भोसले म्हणाले. तर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे 1400 स्वयंसेवक यांनी नगर शहरातील सर्वच रस्त्यावर सकाळी 7 ते 10 या वेळेत विशेष महास्वच्छता अभियान राबवलं. नियोजनबद्ध तुकड्या करून हातात झाडू, टिकाऊ, खोरे घेऊन स्वच्छतेचं काम सुरू केलं. सर्वच रस्त्यावरील कचरा, प्लास्टिक पिशव्या उचलण्यात आल्या. महापालिकेनं या महाअभियानाचं नियोजन करत घंटागाडी, ट्रॅक्टर याचबरोबर कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.